नमस्कार, संगीत रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. इडली बनवण्यासाठी आपण 1.5 वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून 4-5 तास भिजून घेणार आहोत. आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे, 4-5 तास भिजून द्यायचं आहे. उडीद डाळ आणि तांदूळ चांगले भिजलेले आहेत. 1 वाटी आपण पोहे भिजून घेतलेले आहेत. आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत हे सगळं. इडलीचं पीठ आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे. मस्तपैकी आपलं इडलीचं पीठ तयार आहे. ते आता 4-5 तास आपण मुरून द्यायचं आहे. आपलं चांगलं मुरलेलं आहे. त्यात आपण 1 चमचा मीठ टाकणार आहोत. या भांड्याला आपण तेल लावलेलं आहे, कारण इडली चिकटणार नाही यासाठी आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता इडली आपण घालणार आहोत. इडलीच्या भांड्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे, तर भांडी लावून घेऊया. ठेवलेला आहे मध्यम गॅसवर. आपण 10 ते 15 मिनटं इडल्या वाफून घेणार आहोत. इडली मस्तपैकी वाफून झालेली आहे. आता आपण झाकून काढतो आहे. आपली इडली पूर्णपणे तयार झालेली आहे. मी आता त्यातली एक इडली तुम्हाला तोडून दाखवते. किती अशी मऊ आणि अशी लुसलुशीत झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तोंडात टाकताच विरघळेल अशी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे.